आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी ते टाकवडे रस्त्याच्या कामात घोळ, निधीची झाली अपरातपर. लाखो रुपयांचा ढपला इचलकरंजी ते टाकवडे या रस्त्याच्या कामात झाला आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अनेक वर्ष लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आणि टाकवडे ते इचलकरंजी रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाला. निधी मंजूर झाल्यानंतर लोकांना वाटलं होतं पैसा सत्कारणी लागेल, पण घडलं उलटच. सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष दिलं नाही, कंत्राटदाराला रान मोकळं राहिलं आणि याचा परिणाम 3 मीटरने साईडपट्ट्या मंजूर होत्या त्या 1 मीटरनं झाल्या. कठीण मुरुम टाकणं आवश्यक होतं, पण मातकट मुरुम टाकण्यात आला. टाकवडे ग्रामपंचायतीत आता नवीन कारभारी आलेत, पण त्यांच्या डोळ्याला हे दिसतच नाही. त्यांच्या डोळ्यावर आता ही पट्टी का चढली आहे आणि सार्वजनिक बांधकाम खातं का लक्ष देत नाही. या कामातल्या घोटाळ्याकडे जर पाहण्यात आलं तर दिग्गजांना दणकाही बसेल, पण खरी चौकशी होणं आवश्यक आहे. चौकशी होऊ नये यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला आहे, हे बाकी बरं नाही. महानकर न्यूजसाठी टाकवडेहून संदीप इंगळे.